खडतर परिश्रम आणि अटळ आत्मविश्वासाच्या बळावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांचा आदर्श समोर ठेवून उपेक्षित महिलांच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्नांची दिशा वळविणे हीच खरी जागतिक महिला दिनाची प्रेरणा. त्या निमित्ताने शेवगाव तहसील कार्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला तलाठी आणि महसूल महिला कर्मचारी यांच्या वतीने जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेवगाव तहसील कार्यालयामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी देवदत्त केकान आणि तहसीलदार अशिमा मित्तल उपस्थित होत्या. महिला दिनानिमित्त प्रमुख उपस्थिती डॉक्टर लड्डा, तालुका आरोग्य अधिकारी हिरानी, ॲडव्होकेट फुंदे, सावरकर, शिंदे आदी उपस्थित होत्या. यावेळी तहसीलदार मित्तल यांनी महिलांना जागतिक दिनानिमित्ताने उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तसेच ॲडव्होकेट अलकनंदा फुंदे यांनी कायदा आणि महिला या विषयावर उत्कृष्ट माहिती सांगितली. डॉक्टर हिरानी यांनी सध्या थैमान घालत असणाऱ्या कोरोना रोगाबद्दल माहिती सांगून काळजी कशी घ्यायची या संदर्भात प्रात्यक्षिक करून दाखवले. तर डॉक्टर मनीषा लाडा यांनी स्त्रियांच्या आरोग्याबाबत सविस्तर अशी माहिती दिली. उपविभागीय अधिकारी देवदत्त केकान यांनी महिला या आदिशक्तीचे रूप आहे. जोपर्यंत महिला त्यांचे स्थान निर्माण करू शकत नाही तोपर्यंत महिला स्वतंत्र विचाराने जगू शकणार नाही असे सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी मुग्धा घेवरीकर या विद्यार्थिनीने स्त्री शिक्षणाविषयी एकांकिका सादर केली. या कार्यक्रमाप्रसंगी दहीफळ काशीत, कचरे, महामुनी, बेळगे, शिंदे, ऐसी बडे, सोनटक्के, नाटकर आदी शिक्षिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन महामुनी यांनी केले. महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने मंडळाधिकारी, तलाठी, बंधू भगिनी, ग्रामसेविका, महिला कृषी सहाय्यक उपस्थित होत्या. आप सभी को नमस्कार. आज का जो कार्यक्रम आयोजित किया गया है महिलाओं ने, सब पूरी टीम महिलाओं की थी, महिलाओं ने ही आयोजित किया है और आपने देखा कि किस प्रकार से इतने अच्छे रूप में कार्यक्रम किया गया है. सभी सेशंस जो आज हुए हैं हमारे, आप आई एम श्योर आप सभी अग्री करेंगे, सभी सेशन बहुत मीनिंगफुल और बहुत अच्छे हुए हैं. सारी जानकारी बहुत यूजफुल मिली है आज आपको. तो इसी तरह आपकी तबीयत प्रकृति चांगली रहती है, आपल्याला आजार होणार नाही. आता नेमकं याच्यामध्ये सांगायचं अर्थ हेच आहे की कोरोना व्हायरस जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी जास्त धोकादायक आहे. दुसरं जे ट्रॅव्हलिंग करतात म्हणजे विदेशातून इथे येतात किंवा इथले लोक विदेशात जाऊन परतीला येतात तेव्हा त्याच्यामध्ये ह्या कोरोना व्हायरसचे जर लक्षणे आहेत तर त्यांच्यावर काळजी घेणे, त्यांचे इन्व्हेस्टिगेशन करणे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण टी व्हीमध्ये बघतो, मोबाईलमध्ये क्वारंटाईन क्वारंटाईन, हे क्वारंटाईन काय असते? 2 ते 14 दिवसापर्यंत त्यांना एकटं किंवा एका हॉलमध्ये एका रूममध्ये ठेवतात. दुसऱ्या प्रकाराने सांगायचं म्हणजे कोंडून ठेवतात, काय तर तसं ठेवल्याबद्दल म्हणजे ते आजार दुसऱ्यांना पसरू नये, दुसऱ्यांना लागू नये. जर त्यांना पॉझिटिव्हली आढळलं तर अजून त्याच्यामध्ये प्रिकॉशन घेणं वगैरे. आपल्या पण समजा आपल्या नाही सबल्या
तर आपण नेहमी काय म्हणतो, जे बोलतो ते बुद्धीमध्ये आणत नाही. सर्वप्रथम आपण काय म्हणतो की आदिशक्ती. आता आदिशक्ती म्हणजे काय? आपण आमच्या धर्मामध्ये म्हणतो महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी. ते उक्तीप्रमाणे महिला ही आदिशक्ती. तुम्ही एक वैचारिक कल्पना करा, जोपर्यंत तुम्ही महिलांना स्थान देत नाही, मान देत नाही, सन्मान दाखवण्याचं जीवनात नाही. तुम्ही थोडा वेळ विचार करा की महिलांचा पदोपदी अपमान केला, त्यांना किंमत नाही दिली, त्यांना कुठे हे नाही केलं, स्थान नाही दिलं, प्रगती कधी होऊ शकत नाही. त्याला कारण असे, आपला भारत हा ॲग्रिकल्चर इकॉनॉमी प्रतिनिधी रेवन्नाथ नजन्स, कॅमेरामन प्रवीण खोमने, न्यूज टुडे 24, शेवगाव. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.